काय बाई, 3 दिवसापासून पाणी नाही, कसं करायचं? प्यायला पाणी नाही घरामध्ये, भांड्याचा ढिगारा एवढा जमा झालाय, कपडे जमा झालेत, कसं करायचं? नाही तर काय, आता मला प्यायला पाणी नाही, आता बघते कुठं भेटते का पाणी। मुकुट लाटा माय भूमीची हीच तर खरी कहाणी, फळ म्हणतात पाखराच नाणी, करत जीवनाच दान वया फिरे वन वन, पाण्यासाठी फिरे वन वन, पर खर वन वन। काय बाई, पाण्यासाठी कुठं कुठं फिरावं लागा लागले, अख्खी गल्ली कोरडी पडली, कुठंच पाणी नाहीये, सगळे ड्रम कोरडे आहेत। काय करावं, कुठलं घर आहे, सगळ्यांचे दरवाजे बंदच दिसायला लागले, कोणाकडे पाणी मागावं बाबा, एक कळशी कोण देईल आता पाणी, प्यायला पाणी नाहीये। काय होत आहे, काय करताय, एक कळशी द्या पाण्याची। नाही ना हो पाणी, खरंच नाही। काय हो लगेच नाही म्हणताय? अहो नाही ना, खरंच नाही, एकच कळशी आहे माझ्याकडे। बघा ना, प्यायला पाणी नाही, द्या ना। मी पण पाणी भरलं ना, अचानकच पाणी गेलो। तेच ना, घरामध्ये पाणीच नाही, काय करायचं? काल 12 वाजता पाणी गेलं, 11 वाजता पाणी येणार मला वाटलं असेल तुमच्याकडे, म्हणून आले तुमच्याकडे। नाही हो ताई, खरंच नाही, एकच कळशी आहे, आंघोळ्या नाहीत, काय नाही, बसले टाइमपास करत। काय झालं, वाज झालं काय? खातून घ्यायला लागली पोरगी, म्हटलं बघू तरी वा, बरं आज टाइमपास आहे, कपडे भांडे सर्व तसेच ठेवले तो। बघा ना आता कुठं जाऊ, काय माहिती, पाणी बघा, त्यांच्या येतात, ताईच्या येत आहेत का? बघते त्या मावशीकडे जाऊन बघते बरं, आता बघा। आम्हालाच पाणी नाही, आम्ही बसलेत पारसे, तर काय बोंब आहे पाण्याची, कधी येते देव जाण। काय गे, माझी सून दिसली का? नाही दिसली, बर ठीक आहे, मी बघून आले ती कुठे गेली। काय बाई कुठे गेली काय माहित, बिना चपलीची फिरते, तिला शोधायसाठी। मावशी पाणी आहे का हो तुमच्याकडे? अगं राणी, माझ्याकडंच पाणी नाही, पाणी गेले मुलांनी, आता एक बॉक्स आणलाय बेटा, ह्यातली एक बॉटल घेऊन जा। बाई बिसलरीच्या बाटल्या आणल्या तू? हो हो, काय करणार, लय पाण्याची परेशानी। बरं द्या एक बॉटल तरी, एक बॉटल घेऊन जा, दोन हांडे घेऊन ये। बाई काय मावशी, एका बाटलीने दोन हांडे द्यायचे? मग आता बरंच ती एक बॉटल मी तुला दिली, ही पण तुला दुकानात मिळाली नसते। ते पण बरोबर आहे, आता काय करावं, कुठून आले बघा मी पण पाण्यासाठी, कुठून बी आलीस तर मी एक बॉटल दिली बेटा, घे आणि दोन हांडे परत आणून माझ्या घरी दे, मला चालता येत नाही, उचलत नाही। दोन द्या की मग बाटल्या अजून? हा दोन घेऊन जा चल। हा मग आता दोन हांडे देईन तुम्हाला, घेऊन ये। चला बाई बरं झालं, दोन बाटल्या भेटल्या बिसलरीच्या। काय बाई, चष्म्याचा नंबर वाढलाय का काय, की काहीच दिसना झालंय? मावशी पाणी आहे का हो तुमच्याकडे? काय पाणी? मलाच पाणी नाही ग माय, पाण्यासाठी बसले मीच, काम करणावणे, तुला कुठून देऊ पाणी? बघा ना, पाण्याचा एक लय वैताग आला, आता कुठून कुठून बघत आले, कोणाच्याच घरात पाणी नाही, प्यायला पाणी नाही, मला वाटलं तुमच्याकडे असेल पाणी म्हणून तुमच्याकडे आले। आता पाणी कपात केलंय का काय की, आता पाणी लय जपून वापरावं लागतंय। मी तर बाई लय जपून पाणी वापरते, आमच्या शेजारचे आहे ना, लय पाणी वाया घालवतात बघा। होय का, मग असंच असतंय, असलं की घसाघसी, नसलं की एकादशी। बाई तुम्ही पण माझ्या आजी सासू सारखंच बोलताय। नाही हो आजी, इकडे आलीच नाही तुमची सून, कुठे गेली काय माहिती आम्हाला तरी? कुठे गेली काय माहिती, भटकायला? बाई चंद्राजी आली वाटत, मग माझ्याशिवाय जमतच नाही त्यांना, ऐकवायला पाहिजे ना कोणीतरी घरामध्ये। हो ना बघ बाई, तुला शोधत आली आजी। काय ग, काय म्हणलीस ग, एकदा सांगून गेली नाही, मग शोधणारच ना। एवढं काय चिडतंय आजी, एक तर घरामध्ये पाणी नाही, ते पाणी शोधत शोधत इथपर्यंत आले, म्हटलं मावशीकडे असेल पाणी, म्हटलं एक कळशी घेऊन जावी। या की आजी बसा, इथं लय पाण्याचं टेन्शन झालंय।
पाणी भरायला नको, होणारच ना असं टेंशन। बघितलं आजी अशी बोलते जसं का पाणी जाणार आहे म्हणून माहितीच होतं मला। माहिती असल्यावरच पाणी भरून ठेवायचं का? मी सांगते हिला पाणी भरून ठेवायची सवयच नाहीये। आता तरी बरं आहे, आमच्या जमान्यात आम्ही लांबून लांबून पाणी आणायचो, ते पण तीनच्या हांडी डोक्यावर ठेवून। हो की नाही हो? बरोबर आहे ना? आणि आता एवढीशी गळशी उठलत नाही ना? हो आजी, मी पण आणल्यात ना हांडे डोक्यावर ठेवून। आणले असतील तेव्हा तुम्हा लोकांना खायला प्यायला चांगलं होतं, आता काय सगळं केमिकलचं निघालंय म्हणून आमची अशी हालत झाली। एक हांडा सुद्धा उचलत नाही आणि कळशी सुद्धा उचलत नाही आम्हाला आता। तू तर खायचीच कामाची आहे, आता सगळी सुविधा आहे, जागोजागी नळ आहेत, तरी पण पाणी भरता येत नाही। म्हणून तर लपासायचं बोंगल्यात पाणी गेलं म्हणून। काही गरज पडत नाही आजी, नेहमी असतं पाणी, कधीतरीच असं होतं। नाही ग, आता नेहमीच व्हायला लागलंय असं पाणी। अग, जरा पाणीची बचत करायला शिका। नळाला पाणी आहे तर पाईप लावता आणि कपडे भांडे धुवायला बसता, ते जाते पाणी वाहून वाहून, तरी कोण नळ बंद करत नाही, असला तुमचा वापर का? हो आजी, बरोबर बोलता हो तुम्ही। अग, आता तरी तुम्हाला पाणी भेटत, अग असंच वापर झाला तर पाण्याचा दुष्काळ पडेल, मग कुठे जाणार तुम्ही पाणी घ्यायला? हो आजी, पुढच्या पिढीला पाणीच राहणार नाही असं जर असलं तर। हो ना, आजपासून मी पाण्याची बचत करणार। आजी तुम्ही जे बोलता ना ते खरंच आहे, ज्या दिवशी पाणी असतं ना आपल्याला काय त्या पाण्याची किंमतच कळत नाही, किती आपण वेस्ट घालवतो, नुसतं वाया घालवत असतो, आणि ज्या दिवशी अचानक पाणी जातं ना तेव्हा खरी किंमत कळते पाण्याची। मग काय, मी पण पाण्याची आता बचत करणार। कळलं ना, बस झालं, आपल्याला जेवढं पाणी लागतंय ना तेवढंच घ्यायचं, पाणी आहे तर जीवन आहे, समजलं का? आजी तुमचं म्हणणं पटलं बघा। पाणी आलं, पाणी आलं, चला बाई पाणी आलं भरू द्या। चुकीच